चला ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आपण ह्या शंकरपाळ्या कशा झाल्या हे सगळ्यांना आज आपण बनवून घेणार आहोत गोड शंकरपाळी ते देखील खुसखुशी आणि टंबा अशी पुगलेली तर काही थोड्या साहित्यामध्ये आपण आज ही शंकरपाळी बनवून घ्या तर चला खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्सही आजची शंकरपाळी बनवून घ्या चला आजच्या वेळेला सुरुवात करूया खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला मैदा चाळून घेणार आहे तर आता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज नक्कीच येईल तर आता इथे मी जवळपास अर्धा किलो इतका मी मैदा चाळून घेणार आहे आणि जसा लागेल तसा मी त्यातला वापरून घेते तर आता इथे मी मैदा सुरुवातीला चाळून घेते तर आता मी इतका मैदा चाळून घेतलेला आहे आणि हा मैदा आता आपण चाळून घेतल्यानंतर बाजूला ठेवूया आणि इतर साहित्य आपण पाहून घेणार आहोत आता एका भांड्यामध्ये एकाच वाटीच्या सहाय्याने आपल्याला प्रमाण घ्यायचंय आता या भांड्यामध्ये साखर होती आणि तूप मी एक वाटी घातलेले तर त्याच वाटीने एक वाटी साखर आणि त्याच वाटीने इथे मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि आता सेम याच वाटीने मी एक वाटी दूध घालून घेणार आहे दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापर देखील करू शकता किंवा मग पाणी आणि दूध मिक्स देखील तुम्ही घालू शकता पण इतकंच लक्षात ठेवायचंय की तूप साखर आणि दूध याचं प्रमाण सेम असावं तर इथे मी एक 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 असं हे प्रमाण घेतलेलं आहे आता दूध देखील मी एक वाटीभर असं गरम दूध घेतलेलं आहे आणि आता हे दूध या भांड्यामध्ये घालून घेते आणि आता इथे मी अख्खी साखर वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी पिठी साखरेचा वापर देखील करू शकता पिठी साखर पटकन विरघळते त्यामुळे पिठी साखर जर तुम्ही वापरली तर ते सोयीस्कर होईल आणि वेळ कमी लागेल तर आता माझ्याकडे इथे अख्खी साखर होती त्यामुळे मी तशीच वापरलेली आहे आता या साखरेला आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचंय चार ते पाच मिनिट बऱ्यापैकी ढवळून झाल्यानंतर साखर आता विरघळत चाललेली आहे पण आता हे मिश्रण मला थोडस गरम करून घ्यायचंय म्हणजे हे मिश्रण अगदीच आपल्याला उकळून नाही घ्यायचंय तर हलकस गरम करून घ्यायचंय कोमट पेक्षा थोडंसं गरम आपल्याला हे करून घ्यायचंय आता साखर सगळीच विरघळलेली आहे आता हे भांड मी गॅसवरून खाली उतरणार आहे आणि एक मोठा बाउल घेतलाय या मोठ्या बाउल मध्ये हे मिश्रण जे आहे ते मी सगळंच घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण जो चाळून ठेवलेला मैदा होता तर तो, तो मी यामध्ये घालून घेणार आहे आता मैदा किती घालायचा इथे मी दूध साखर आणि तूप एक एक वाटी घातलं होतं तर मैद्याचं प्रमाण किती घ्यावं तर आपण काय करतो गव्हाचं पीठ जेव्हा मळत असतो तेव्हा पिठामध्ये जितकं पाणी लागेल तसं ते पीठ मळवत जातो आणि पिठाचा गोळा तयार झाला की पाणी घालायचं आपण बंद करतो अशा प्रकारे गव्हाचं पीठ मळतो पण इथे अगदीच आपल्याला उलट करायचंय म्हणजे काय आता हे जे मिश्रण आहे तूप साखर साखर आणि दुधाचं तर त्यामध्ये हे पीठ घालत असताना मैदा घालत असताना जितका मैदा मावेल तितकं घालून घ्यायचं म्हणजेच थोडक्यात मैद्याचं प्रमाण असं काही आ, फिक्स असं नाहीये तर या मिश्रणामध्ये जितका मैदा बसेल ना तितका मैदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी थोडस चवीनुसार मीठ घालून घेतलंय मिठामुळे गोडवा थोडासा जास्त चांगला असं चव येते त्याला तर आता हे मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आणखीन जर मैदा लागला तर त्यामध्ये मी आणखीन थोडा मैदा घालून घेणार आहे त्याच्यामुळे असं काही गृहित धरू नका की एक वाटी साखर एक वाटी दूध एक वाटी तूप याला जवळपास पाच वाट्या मैदा किंवा मग सहा वाट्या मैदा असं काही प्रमाण नाहीये या मिश्रणामध्ये जितका मैदा बसेल तितका आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला घट्ट सरच मळायचं आहे शंकरपाळीचं जेव्हा आपण पीठ मळतो त्यावेळेस त्या, त्या पिठाला कडकपणा असणं गरजेचं आहे म्हणजे इतकं की ती जी शंकरपाळीची जी, जी पोळी आपण लाटणार आहे ती लाटता आली पाहिजे इतकं आपल्याला ते पीठ कडक ठेवायचं आहे आता आणखीन हे पीठ ओलच आहे ओलसर आहे भरपूर तर यामध्ये मी आणखीन थोडा मैदा घालून घेते थोडासा मैदा चाळून घेते आणि पुन्हा यामध्ये हा मैदा घालून व्यवस्थित पीठ हे मी मळून घेणार आहे शंकरपाळीचा आपल्याला आणखीन स्वाद वाढवायचा असेल तर पिठी साखर बनवत असताना त्यामध्ये आपण थोडीशी चार ते पाच वेलची घालून छान अशी पिठी साखर दळून मिक्सरमध्ये घ्यायची आणि छान असा शंकरपाळीला वेलचीचा स्वाद लागतो आता इथे मी चाळून घेतलेला जो मैदा आहे तो थोडा थोडा करून घालत आहे एकदमच जास्त पण नाही घालायचा थोडा थोडा अंदाज घेत आपल्याला घालून घ्यायचा आहे म्हणजे हे पीठ साधारणपणे घट्टसर असं मळलं जाईल आता इतका मी मैदा घालून घेतले पुन्हा मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अंदाज घेत या मध्ये जर मैदा लागला तर आणखीन मी थोडासा मैदा घालून घेणार आहे हाताने मळून घेऊया हे पीठ तर आता शंकरपाळी बनवत असताना यामध्ये आपल्याला बेकिंग पावडरचा देखील वापर करायचा नाहीये फक्त तूप दूध मैदा आणि साखर यापासूनच आपण आजच्या शंकरपाळ्या बनवून घेणार आहोत आता हे बघा हे मिश्रण मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते हाताने मिक्स करत असताना आपल्याला पिठाचा बऱ्यापैकी अंदाज येतो आता हे पीठ व्यवस्थित मी मळून घेत आहे आणि या पिठाचा अंदाज जर म्हणाल तर मला आता हे पीठ परफेक्ट वाटत आहे आता हे जे ताटामध्ये शिल्लक राहिला दोन ते तीन चमचे मैदा जो आहे तो मैदा घालण्याची देखील आपल्याला आवश्यकता नाही दाट सर असंच घट्टसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय आता हे व्यवस्थित मी एकजीव करून घेते आणि अशाच प्रकारचं पीठ आपल्याला हवं आहे आणि मग या पिठाचे आपल्याला एक समान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची जर पीठ जर म्हणाल ना तर बघा लगेचच हे त्याचं असे तुकडे पडल्यासारखे होतात ते आणि आता हे जे पीठ आहे तर याची पोळी लाटत असताना ते चिरणार किनारी त्याच्या चिरलेला आपल्याला दिसतील तर अशाच पिठाच्या शंकरपाळ्या मस्तपैकी खुसखुशीत होतात आणि मस्तपैकी त्या शंकरपाळ्यांना लेयर देखील ले सुटतात आता हे पीठ तयार आहे याचे मी गोळे तयार करून घेते तर लहान लहान आकाराचे जवळपास तीन ते चार गोळे होतील आणि या गोळ्यापासून आता मस्तपैकी आपण पोळी लाटून घेणार आहोत बरेच जण शंकरपाळीचं पीठ मळत असताना बारीक रव्याचा वापर देखील दोन ते तीन चमचे करतात पण इथे मी रवा वगैरे देखील काही वापरलेलं नाही आहे फक्त मैद्यापासून आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हा गोळा बघा लगेचच तुटतोय आणि याचे शंकरपाळा खूप छान अशा होणार आहेत खुसखुशीत तर आता हा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हा आणखीन एक गोष्ट की हे पीठ तयार करून झाल्यानंतर थोड्या वेळ बाजूला ठेवण्याची देखील आवश्यकता नाही या शंकरपाळ्या आपण लगेचच बनवू शकतो या पिठाच्या तर चला आता लगेच बनवायला लगे घेऊया आता झटपट शंकरपाळ्या बनवायच्या त्यासाठी इथे मी शंकरपाळी कट करण्याचं जे कातन आहे ना तर ते घेतलेलं आहे मार्केटमधून तर याने पटकन एकाच आकाराच्या एक समान आकाराच्या शंकरपाळ्या तयार होतात आणि फक्त दोनच मिनटामध्ये पूर्ण शंकरपाळ्या आपण बनवून घेऊ शकतो म्हणजे कट करून घेऊ शकतो आणि हे जर नसेल तर तुम्ही सुरीने बनवू देखील शकता सुरीने कट करू शकता आता हे मी पीठ घेतलेलं आहे हा गोळा घेतलाय आणि आता याला लाटून घेऊया तर तुम्हाला जाणवतच असेल हा गोळा म्हणजे हे जे पीठ आहे ते किती असं कडक कठीण असं भिजवलेलं आहे तर आता ह्याची आता आपण अशा पद्धतीने जाडसर पोळी लाटून घेणार आहोत आता शंकरपाळ्या जर तुम्ही एकदम पातळ असं हे जी पोळी आहे ती लाटली ना तर खुसखुशीत तर होणार पण त्याला लेयर सुटणार नाही आणि जर तुम्हाला लेयर हवे असतील तर मग ही जी पोळी आहे ती तुम्ही थोडीशी जाडसरच लाटायची म्हणजे खूप छान असे पदर सुटतात शंकरपाळ्याला तर आता ही अशी मी लाटून घेतलेली आहे आता ह्याच्या जे चिरलेल्या किनारी आहेत ना तर त्या मी कट करून घेते आणि हे जे कातन आहे शंकरपाळी कट करण्याचं तर त्याने मी हे शंकरपाळ्या कट करून घेणार आहे कट केलेला एक्स्ट्राचा पिठाचा जो भाग आहे ना तो काढून घ्यायचा आणि आता ह्याचे आपण शंकरपाळा कट करून घेऊयात हो आपण बघूया कशात कट होत आहेत त्या तर एक समान आकाराच्या जे छान असे शंकरपाळा कट झाल्या ना तर दिसायला देखील छान वाटतात आणि जर तुम्ही ऑर्डर घेत असाल आणि तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर अशा प्रकारे काही गॅजेट आहेत मार्केटमध्ये त्याचा वापर तुम्ही सहजपणे करू शकता तर आता एक्स्ट्राचं पीठ काढून टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला मी दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे कट करणार आहे कट करत असताना थोडंसं दाबूनच आपल्याला हे कट करायचं आहे म्हणजे सगळ्या शंकरपाळा व्यवस्थित कट होतात तर आता बघा थोडेसे याला चिकटलेले आहेत तर त्या देखील आपण बाजूला काढून घेऊया आणि एक एक शंकरपाळी सेपरेट करून आपण आता तिला तळून घेणार आहोत तेलामध्ये शंकरपाळ्या सगळ्या सेपरेट करून टाकायच्या जर एकमेकांना हे शंकरपाळ्या चिकटल्या तर तळून झाल्यानंतर त्याचं जो कलर आहे काही मस्तपैकी सोनेरी दिसतात आणि मध्येच एखादा भाग त्याचा सफेद दिसतो तसं होऊ नये म्हणून सगळ्या शंकरपाळ्या व्यवस्थित सेपरेट करायच्या आता तेल देखील मी तापत ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी लो टू मिडियम आचेवरती आता ह्या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता याची मी साईज देखील दाखवते तर जास्त मी जाड पण नाही ठेवला आणि जास्त पातळ पण नाही ठेवला तर अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहेत आता तेलामध्ये घातल्यानंतर याची साईज डबल होणार आहे तर चला आता याला आपण तळून घेऊया तेल गरम झाले बुड़ की नाही चेक करूयात एक शंकरपाळी घालून घेतलेली आहे आणि तेलात घातल्याबरोबर लगेचच बुडबुडे यायला लागले तेलाचे तर तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता शंकरपाळ्या कशा तळायच्या तर लो टू मिडियम आचेवरती या शंकरपाळ्या तळायच्या म्हणजे एकदमच पूर्ण मध्यम आचेवर किंवा एकदम हाय फ्लेमवर या शंकरपाळ्या तळायच्या नाहीत लो टू मिडियम आचेवरती तळायच्या आणि मस्तपैकी मग या शंकरपाळ्यांना लेअर असे सुटतात आता या तेलामध्ये आपण शंकरपाळ्या जेव्हा घालतो त्यावेळेस जास्त देखील शंकरपाळ्या घालायच्या नाहीत तर जेव्हा शंकरपाळ्यांना लेअर सुटतात ना तर जास्त शंकरपाळा झाल्यामुळे काय होतं तेलामध्ये ते लेअर्स ऑटोमॅटिक सुटायला लागतात त्यामुळे तेलामध्ये शंकरपाळ्यांची जास्त गर्दी न करता व्यवस्थित तळल्या जातील इतक्या शंकरपाळ्या घालायच्या आणि मस्तपैकी लो टू मिडियम आचेवरती त्या सोनेरी सोनेर रंगावरती तळून घ्यायच्या आता इतक्या मी घातलेल्या आहेत आणि आता याला मस्तपैकी आपण तळून घेणार आहोत ळ्या तळत असताना सतत झाऱ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने खालीवर करून घ्यायच्या म्हणजे सगळ्या शंकरपाळ्याला एकसारखा सारखा रंग येतो अशा पद्धतीने आता ह्या शंकरपाळ्या सोनेरी रंगावरती होत आले ना की मग आपण त्याला काढून घेणार आहोत आता याला आपण व्यवस्थित झाऱ्यामध्ये काढून घेऊया म्हणजे सगळं तेल निथळलं जाईल आणि अशाच पद्धतीचा कलर असला पाहिजे शंकरपाळ्यांचा आणि उरलेले जे शंकरपाळे आहेत शंकर त्या देखील मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर त्या कातण्याच्या सहाय्याने मी या कट केल्या होत्या तर त्या अशा दिसत आहेत मस्तपैकी किनाऱ्याला डिझाईन दिसते आहे आणि सुरीच्या सहाय्याने देखील आपण कट करून घेणार आहोत आणि त्यादेखील बनवून घेणार आहोत तर आता याला मी काढून घेते तर ह्या शंकरपाळ्या साधारणपणे मी पातळसर पोळी लाटून घेतलेली आणि त्याच्या या अशा पद्धतीने झालेल्या आता दुसरी पोळी जी आहे ना ती मी जाडसरच लाटली होती आणि त्याच्या शंकरपाळ्या एकसारख्या आकाराच्या कट केल्या सुरीच्या सहाय्याने आणि या मी आता तळून घेतलेल्या आहेत तर आता हे देखील आपण बघून घेऊ ह्या शंकरपाळ्या कशा तयार होत आहेत अशाच पद्धतीने या देखील आपण झाऱ्याने खालीवर शंकरपाळ्या व्यवस्थित करून घेऊया तर बघा मस्त असे लेयर सुटत चाललेले ले आहेत आणि गरम गरम शंकरपाळ्या साधारणपणे नरम असतात आणि जशा त्या थंड होतील ना मस्त त्या बिस्किट सारख्या खुसखुशीत अशात बनून तयार होतात तर आता हे तयार झालेल्या आहेत याला देखील मी काढून घेते आणि आता थंड झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर अशा ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर खूप सुंदर खुसखुशीत आणि रंग आणि आकार एक समान असा आलेला आहे आता ही शंकरपाळी बघा याला आता आपण मोडून घेणार आहोत तर लगेचच ही शंकरपाळी मोडली गेली आहे लेयर आह सुटलेल्या आहेत आणि त्याचा लगेच असं भुगा होतो तर अशा पद्धतीचे शंकरपाळ तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय